आणि जेव्हा बनवायची वेळ आली तेव्हा स्वतःच तुनकन उडी मारून मुख्यमंत्री बनले. काय मिळवलं, काय कमावलं आणि काय गमावलं याची आत्मपरीक्षा, आत्मचिंतन कोणी करायचं आहे त्यांनी ठरवाव. आज जर आपण 1.5 वर्षापूर्वी हा निर्णय घेतला नसता तर या व्यासपीठावर देखील ही माणसं आपल्याला दिसली नसती आणि शिवसेना देखील रसात तळाला गेली असती. आणि हे सरकार जे आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, या महिला भगिनींचं देखील आहे. एसटीमध्ये 50% सवलत देण्याचं काम आपल्या सरकारने केलं, त्याचा फायदा पाच महिला भगिनी, कारण आता महिला भगिनी सांगायला लागल्या आपल्या पतिदेवांना अर्ध्या तिकिटामध्ये जाऊन येते, बाजार आठ करून येते, असं देखील चित्र या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय. आणि म्हणून सरकार म्हणून जे जे काही काम करायचं आहे तर नक्की करेन, परंतु आपल्याला एवढंच सांगतो, धर्मवीर आनंद दिघे साहेब त्यांचा आदर्श डोळ्यासमोर आहे, बाळासाहेबांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी काय होतं, एक जिल्हा प्रमुख म्हणून ते काम करत होते, परंतु कुठली सत्ता नसताना एक फोन त्यांचा आल्यानंतर सगळ्यांचे थरकाप उडायचा. ही शक्ती होती त्यांच्याकडे, ही ताकद होती. बाळासाहेब देखील 1995 साली जर मनात ठरवलं असतं तर मुख्यमंत्री बनू शकले असते, परंतु त्यांनी ते केलं नाही. सरकार बनवलं, एक कार्यकर्त्याला सहकार्याला मुख्यमंत्री बनवलं, परंतु आज शिवसैनिक बाळासाहेबांना मी शब्द दिलाय एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार म्हणून, हे देखील आपल्याला माहित आहे. आणि जेव्हा बनवायची वेळ आली तेव्हा स्वतःच तुनकन उडी मारून मुख्यमंत्री बनले. हा इतिहास आहे, या इतिहासामध्ये मी खोलात जाऊ इच्छित नाही. काय मिळवलं, काय कमावलं आणि काय गमावलं याची आत्मपरीक्षा, आत्मचिंतन कोणी करायचं आहे त्यांनी ठरवाव. परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो, आपला पक्ष जो आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण जे काम केलंय हे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. एक लोकांमध्ये एक शिवदूत म्हणून आपल्याला काम करायचं आहे, आपल्या योजना त्यांचा लाभ आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. आज मी आपल्याला हक्काने अभिमानाने सांगू इच्छितो, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम इकडेच झाला होता. किती लाभार्थी होते, 90,000 जास्ती, 98,000. आणि आज मी आकडा घेतला, कालही महाड रायगडमध्ये शासन आपल्या दारीचा उपक्रम होता आणि आतापर्यंत 22 कार्यक्रमात 2,19,00,000 लोकांनी लाभ घेतला शासन आपल्या दारीचा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की जो निर्णय आपण घेतलेला आहे तो का घेतला, याचा विचार, याचं सत्य आता कार्यकर्त्यांना पटू लागलेला आहे. आज जर आपण 1.5 वर्षापूर्वी हा निर्णय घेतला नसता तर या व्यासपीठावर देखील ही माणसं आपल्याला दिसली नसती आणि शिवसेना देखील रसात तळाला गेली असती. जो शिवसेना, जो धनुष्यबाण अधिकृतपणे आपल्याला मिळालाय तो कधीच दिसला नसता, अशी परिस्थिती निर्माण झाली असती. आणि म्हणून जो निर्णय आपण घेतला, मी देखील आपल्यासारखाच बाळासाहेबांच्या समोर बसून भाषण ऐकणारा कार्यकर्ता आणि तुमच्यासारखाच एक कार्यकर्ता म्हणून मी काम केलं. मी कालही कार्यकर्ता होतो, मी आज मुख्यमंत्री असलो तरी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे.
आणि म्हणून 1.5 वर्षात जे आपण काम केलं या राज्याच्या विकासासाठी, या राज्यामध्ये अनेक योजना आपण आणल्या, शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, बांधव, तरुण, ज्येष्ठ या सगळ्यांसाठी आपण निर्णय घेतोय. शेतकरी आपलं राज्य पहिलं आहे. जे मोदी साहेबांनी 6,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला देण्याचा निर्णय घेतला, आपल्या सरकारने देखील त्याच्यात 6,000 रुपये आणखी टाकण्याचा निर्णय घेतला आणि 12,000 रुपये शेतकऱ्याला मिळणार आहे. 1 रुपयात पीक विमा योजना देणार हे राज्य पहिलं राज्य आहे आपलं. आज हे पहिलं राज्य आहे. आणि जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचा अतिवृष्टी, अवकाळी पाऊस येतो, गारपीट होते, नुकसान होतं, त्या त्यावेळी सर्व नियम आपण बाजूला ठेवतो. NDRF, SDRF सगळं बाजूला. आपण NDRFच्या दुप्पट मोबदला, नुकसान भरपाई, 2 हेक्टरचे 3 हेक्टर, सततच्या पावसामुळे होणारं नुकसान कधी मिळत नव्हतं ते आपल्या सरकारने देण्याचा निर्णय घेतला. आणि अजून आपण पुढे जाऊन जे द्राक्ष बागा, डाळिंबाच्या बागा ज्या पूर्ण उद्ध्वस्त होत आहेत त्यांच्यासाठी देखील एक योजना सरकार बनवतोय. शेवटी सरकार, शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, हा मायबाप आहे. हा अन्नदाता, हा मायबाप, हा संकटात सापडलेला असताना त्याच्या मागे उभं राहण्याचं काम आपल्या सरकारने केलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून आपण पाहिलं, आज गेल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये सरकारने धडाधड निर्णय घेतले. विरोधी पक्षाला बोलायला जागा नाही. विरोधी पक्ष अवसान गळालेला, अगदी विश्वास गमावलेला आणि खरं म्हणजे कॉन्फिडन्स नसलेला हा विरोधी पक्ष आपल्याला पाहायला मिळाला. कुठं आहे विरोधी पक्ष? आणि म्हणून एक भरकटलेल्या अवस्थेमध्ये विरोधी पक्ष आपल्यावर सातत्याने आरोप करतायत, हे केलं, ते केलं, अमकं केलं, तमकं केलं, परंतु आपण बांधावर, शेतावर जाऊन काम करणारे कार्यकर्ते आहोत. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारे लोक आपण नाही. आपण फील्डवर जातो, लोकांशी बोलतो, संवाद साधतो, त्यांची दुःख जाणून घेतो आणि मग निर्णय घेतो. हे काम आपल्या सरकारचं आहे. आणि म्हणून हे सरकारचं काम आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. ज्या योजना ज्या आहेत या योजना आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आज अजितदादांचं आपण मगाशी नाव घेतलं, मोदी साहेबांचा करिश्मा, त्यांनी देशासाठी केलेलं काम, अर्थव्यवस्थेला दिलेली चालना, 9 वर्षामध्ये जे 50-60 वर्षात होऊ शकलं नाही ते घेतलेले निर्णय, हे सगळं बघून आज देश आपला पुढे जातोय, महासत्तेकडे जातोय. अर्थव्यवस्था बदलती आहे आणि आपल्या देशाला एक जगभरामध्ये एक सन्मान, आदराचं स्थान निर्माण करून देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केलंय. आपल्या राज्याचा एकही प्रस्ताव ते नाकारत नाहीत, सर्वच्या सर्व प्रस्ताव मान्य करून पाठवतात. आणि म्हणून केंद्र आणि राज्य हे डबल इंजिनचं सरकार वेगाने सुरू आहे. निर्णय वेगवान, सरकार गतिमान, अशा पद्धतीचं काम सुरू असल्यामुळे आपल्या युतीमध्ये अजितदादा देखील सामील झाले. आज या ठिकाणी अनेक निर्णय आपण घेतोय. हे निर्णय जे आहेत ते आपण पाहतोय, लोकांकडे सांगायला, विरोधकांकडे बोलायला काहीच जागा नाही. आणि मग उद्योग पळवले या चुकीच्या पद्धतीने लोकांचा संभ्रम करायचा. पण मी आपल्याला सांगतो, हे महाराष्ट्र जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा परदेशी गुंतवणुकीमध्ये पहिल्या नंबरला होते. पण 2.5 वर्षात नंतरच्या 3रा नंबरला गेलं. कर्नाटक, गुजरात पुढं गेलं.
पण 1.5 वर्षाने आपण सरकार तुमचं स्थापन केल्यानंतर आता पुन्हा आपलं राज्य पहिल्या नंबरवर आलंय. आज GDP मध्ये आपण पुढे आहोत. हे महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन आहे. आज 5 ट्रिलियनचा संकल्प मोदी साहेबांनी केला आहे, त्याच्यामध्ये 1 ट्रिलियनचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून हा शाश्वत विकास, हा सर्वसामान्यांना न्याय देणारा विकास, या राज्याचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. आणि म्हणून मी आपल्याला आठवणीने सांगतो, गेल्या वेळेस मी दावोसला गेलो होतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये, त्यावेळेस 1,37,000 MOU केले. मी आपल्याला अभिमानाने सांगतो, त्यातले 85% MOU त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणी झाली, हे त्याच्यातलं यश आहे. आणि म्हणून जे उद्योग आणखी देखील यापुढे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक या राज्यामध्ये येते, या राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या राज्यामध्ये कनेक्टिव्हिटी आहे, या राज्यात स्किल्ड मॅनपॉवर आहे, या राज्यात तुमच्यासारखे चांगले लोक आहेत, आणि म्हणून उद्योगाची भरभराट देखील या पुणे जिल्ह्यात देखील झाल्याशिवाय राहणार नाही.